मध्ये 26 जागा आहेत एकूण, 26 किंवा 27, आणि एका एक्झिस्पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या, बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील, आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे. इतके वेळ त्यांनी ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिस्ट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात, आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृहमंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय. आणि ते या धमक्या कशा करतायत हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाहीत, आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार, 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिस्ट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे. हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावत, 100 कंपन्या आहेत एक्झिस्ट पोल बनवणार, प्रत्येकाची स्पर्धा आहे, एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिस्ट पोलचं आहे. जो दिल पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिस्ट पोलच्या कंपन्या आहेत. मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात, आणि हवे तसे पोल घडवून आणतात. हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे. हा सगळा पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे, आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही बोलणारे नाही. मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल, 35 आणि अधिक, 30 तर नक्कीच, 30 तर नक्कीच एकत्रित. शिवाय काही जागा या फाईटमध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही. तर आम्ही 35 पर्यंत नक्की पोचतो आहोत. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे, त्यांच्या मनात काय आहे, हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही. ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता, रँडमली 1000 लोकांना पकडायचं. आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की 12 बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंचा पराभव होणार. आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रियाताई सुळ्या किमान 1.5 लाख मतानं जिंकतील, आपण पहा, किमान 1.5 लाख मतानं जिंकतील. शिवसेनेचा 18 आकडा कायम राहील. काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील. आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन घडवतील. बऱ्यापैकी मी महाविकास आघाडीचं काम आहे, एक्झिट पोल आहे, त्या बऱ्यापैकी सगळ्याच एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये 35 पेक्षा जास्त जे माहिती सांगत होते की आम्ही 40 पैकी जास्त, मग त्या सगळ्यांना
फक्त 20 ते 22 जागा दाखवलेल्या असतील ना, मी काय पाहिलेलं नाही ते, कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही. त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल. तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल. मी इतकं सांगेन, आम्ही किमान 35 ते 35 जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतो आहे, का जिंकतो आहे, हे आम्हाला माहिती आहे. नाही मी सांगतो आहे तर त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावरती. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्हीसुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमच्यासुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलं आहे, मला माहिती आहे. तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत. जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील. आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जागा जिंकते आहे. हा खरा एक्झिट पोल आहे, कळलं. RJD 16 जागा जिंकते आहे बिहारमध्ये, तेजस्वी यादव. कर्नाटकामध्ये या वेळेला उलटफेर मोठ्या प्रमाणात होत आहे. बोलिये. राहुल गांधी का ही नाम आगे आएगा. आप बोले कौन लीड करते हुए दिख रही है? आप NDA देखिए, ये NDA है कहाँ? ये जो आंकड़ा दिया है, ये आंकड़ा हमारे प्रधानमंत्री जो साधना तपस्या कर रहे थे, कैमरा 10-12 कैमरे लगाकर, वो कैमरे से आया हुआ आंकड़ा है. ये एग्जिट पोल, ओपिनियन पोल, ये कॉरपोरेट खेल है. ये पैसा फेंको, तमाशा देखो. जो आंकड़ा चाहिए आप निकाल सकते हो. अगर कल हम सत्ता में होंगे और हमारे पास अमर्याद पैसा होगा तो हम भी, हमें जो आंकड़ा चाहिए वो एग्जिट पोल के माध्यम से हम निकाल सकते हैं. ये मटका है, समझा ना? ये हमें मालूम है. किसी भी हालत में इंडिया ब्लॉक, इंडिया अलायंस 295 से 310 उसमें सीटें जीत कर सरकार बनाने जा रही है. इंडिया आघाड़ी सरकार बनाएगी. ये डर है, ये जो आंकड़े आते हैं ना 10-15-20 एग्जिट पोल की कंपनी से, ये खेल है, धंधा है भाई. ये क्या NGO चला रहे हैं क्या? कोई पैसा देता है, उस हिसाब से वो आंकड़े लाकर सामने रखते हैं. दबाव भी है सबके ऊपर. जयराम रमेश जी ने कल एक ट्वीट किया है, कल जानकारी दी है कि अमित शाह जी गृहमंत्री देश के, जो आज कार्यवाहक गृहमंत्री है, लगभग 150 से ऊपर कलेक्टर्स, DM को फोन कर चुके हैं और धमकियां दे रहे हैं. क्यों? क्या चुनाव में गड़बड़ी करना चाहते हैं? मतगणना में गड़बड़ी करना चाहते हैं? आप धमका रहे हो? अपने हिसाब से निर्णय में फेरफार करना चाहते हो आप? यह आपकी डेमोक्रेसी है, यह आपका लोकतंत्र है. तो हमारा सबके ऊपर पूरी तरह से ध्यान है. इंडिया आघाड़ी सरकार बनाने जा रही है, इंडिया ब्लॉक. महाराष्ट्र में आंकड़े आप, मुझे मालूम नहीं आंकड़े क्या दिए आपके. वो हम 35+ जीतने जा रहे हैं महाराष्ट्र में. हम जीतने जा रहे हैं और हम जीतेंगे. क्या लगता है, दो पार्टी छोड़ी है महाराष्ट्र में? कुछ नहीं, कुछ फायदा नहीं होगा. पार्टी नहीं फोड़ी है, बीजेपी ने अपना नसीब फोड़ा है. आप देखिए, ये पार्टी तोड़ना फोड़ना आप भूल जाइए, वो तपस्या से कुछ फायदा नहीं होगा.